धन्यवाद डॉक्टर गवली सर और धन्यवाद निशांत। आइए दोस्तों, आज रात का आखिरी मुकाबला जहां पे टॉस को जीता है गंगा माता गुंदोली ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। कमेंट्री में मुझसे जुड़ चुके हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पर, मैं भरत देवलीकर साहब, समीर तांगड़ी साहब, निशांत जयेश तांगड़ी और सबसे बढ़ के डॉक्टर गवली सर का शुक्रिया अदा करता हूं। पहली गेंद कट करने की कोशिश बीट किया वहां पर, जिन्होंने मुझे आज मौका दिया और ये बहुत बड़ी बात है कि इस कप में तालुका के सभी कमेंटेटर को गवली सर बहुत अच्छे से यूटिलाइज कर रहे हैं और उन्होंने धन्यवाद किया था भरत देवलीकर का। खेल की पहली गेंद डॉट जाती हुई, इंद्रपाल लगातार ऑफ स्टंप और उसके करीब गेंदों को रख रहे हैं, बहुत ही अनुभवी क्रिकेटर हैं और कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं। इस मरतबा ड्रॉप, मौका था वहां पे लेकिन लपक नहीं पाए, बॉलर बैक ड्राइव पुश किया था, हाथों से लगी लेकिन छिटक गई। देखिए कॉटन बोल्ट गवली सर, आपको तो पता है कोच जब प्रैक्टिस देता है तो एक मशीन रहती है जो तुरंत ही सामने से गेंद को फेंक देती है, वो प्रैक्टिस रहती है कि आपको कॉटन बोल्ट पकड़ना है और मैग्रा इसमें सबसे एक्सपर्ट रहे थे। एक रन बिना किसी विकेट के गंगा माता गुंदोली स्पोर्ट्स। इंद्रपाल, सामना करेंगे बैट्समैन संजय। ओहो, स्वीप किया लेकिन सीधा फील्डर के हाथ में, कोई गलती नहीं, पहला झटका लगा, आउट होके गए संजय। आइए देखते हैं किस तरह से स्वीप किया था फ्रंट फुट को निकालकर सीधा स्क्वायर लेग अंपायर के बगल में खड़े फील्डर के पास, पहला झटका लगा, एक रन एक विकेट गंगा माता गुंदोली। ये देखिए स्ट्रेट फॉरवर्ड कैच। नक्कीच आपण बघितलं की स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता आणि त्याला क्लिअर करता आलेली नाही। चांगला झेल, सोपा झेल त्या ठिकाणी घेतला जातोय आणि त्या मात्र मजबूत शरीरयष्टीचे फलंदाज म्हणजे किशोर म्हात्रे। बिल्कुल डेव्हिड बून की याद ताजा होती भी, देखना है कि बहुत ही मजबूत शारीरिक है लेकिन शॉर्ट्स भी मजबूत खेलते हैं या नहीं, टीम को जरूरत भी है। भूषण मात्रे भी हमारे बीच में, उनका भी हार्दिक स्वागत है। गेंदबाजी कर रहे हैं इंद्रपाल, इस मरतबा पुल किया, फील्डर मौजूद, बैठ के कैच पकड़ा और आउट हो गए शून्य पे किशोर। सुंदर फटका होता, पुलचा फटका, मात्र जागा जी निवडली होती ती चुकीची निवडली होती आणि डीप मिडवेकेला एक चांगला झेल समाप्त केला जातोय। हॅट्रिक पर आ गए वहां पर इंद्रपाल, इससे पहले मैच में हॅट्रिक हुआ था और हॅट्रिक पे इंद्रपाल, एक रन दो विकेट। सामना कर रहे बैट्समैन विनोद, जबकि नॉन स्ट्राइक पर अंकुश, राइट आर्म ओवर द विकेट, हॅट्रिक गेंद। ओ, अपील वहां पर बल्ले के नीचे से निकल गई थी गेंद, शरीर के करीब कट करने की कोशिश की थी बैट्समैन ने, कमाल का ओवर डाल रहे हैं। पहला, इससे पहला भी उन्होंने जो ओवर डाला उसमें एक ही रन दिया था, यहां एक रन दिया और दो विकेट भी लिए। इंद्रपाल निकल के मारने की कोशिश, फिर उसी तरह का ओवर एक रन और दो विकेट और वो भी मैंडेटरी पावर प्ले में, व्हाट अ बॉलिंग, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली। अशा प्रकारची गोलंदाजी टाकल्यानंतर नक्की संघाचा आत्मविश्वास वाढतो, गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि समोरच्या संघावर एक जबरदस्त दडपण निर्माण होत असतं, कारण पॉवर प्ले मध्ये जेव्हा पॉवरफुल गोलंदाजी करतात तेव्हा नक्कीच
एक उत्साह निर्माण होत असतो. हालांकि आयसीसी ने पावर प्ले जो लाया था वो खेलने की ताकत के लिए लाया था, लेकिन चाहे अंतरराष्ट्रीय क्रिकेट हो चाहे लोकल टेनिस क्रिकेट हो, अधिकांश बार हम देखते हैं कि पावर प्ले में पुअर प्ले हो जाता है, बल्लेबाजी ढह जाती है. उसका कारण है कि कैचिंग पोजीशन पे 9 खिलाड़ी रहते हैं और आपने मिस टाइम किया, मानो आप आउट हो गए गेंदबाजी में. अब संजय आए हैं, सामना करेंगे बैट्समैन अंकुश. रनों पे अंकुश है, लेकिन अंकुश क्या रनों के अंकुश को हटा पाएंगे? फील्ड खोल दिया गया है, मैंडेटरी पावर प्ले समाप्त हुआ है. अब दूर दूर तक फैला हुआ फील्ड है जिसपे गेंदबाजी कर रहे हैं संजय, सामना कर रहे हैं अंकुश. शॉट फाइन लेग शॉट, थर्मेन घेरे के अंदर है. पहली गेंद, ओ बढ़िया गेंद, शरीर से टकराने के बाद गई थी. देखिए मैं शाम से देख रहा हूं और हमने कुंदन पाटिल के शो में भी कमेंट्री की थी, 40 प्लस की फील्डिंग, यस रन आउट हो गए, वहां रन लेने जा रहे थे बैट्समैन. फील्डिंग बहुत लाजवाब रहती. सुहास पाटिल ने इस वक्त शेलू माता वर्ल्ड को ऑल द बेस्ट कहा है, ऑल इज वेल चलता हुआ. अब ठंडी हवाएं मैदान पे बहना शुरू हो गई है और एकाएक तापमान अब कम होता नजर आ रहा है. गौदी स्पोर्ट भादवड संघाचे अष्टपैलू खेळाडू संतोष तरे यांनी स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या जोडी नंबर 1 समालोचन करते. खूब खूब धन्यवाद संतोष जी तरी, आपला मी हार्दिक स्वागत करते. यस, आपका इस तरह का प्रेम साथ रहे, नंबर तो नहीं हमें चाहिए लेकिन नो डाउट एट ऑल. मैं तो हमेशा कहता हूं कि कई कमेंटेटर्स के साथ मैंने कमेंट्री की है, लेकिन जो कॉम्बिनेशन डॉक्टर गवली सर देते हैं उसका कारण है कि वो मराठी के वॉइस ऑफ महाराष्ट्र है. राइट आर्म राउंड विकेट, उछाल दिया गेंद को, फील्डर है लेकिन गेंद उनके सर के ऊपर से 6 रन. ये कमाल के बैट्समैन है भानुदास पाटिल. सिचुएशन क्या, इनको लेना देना नहीं. कुछ बल्लेबाज ऐसे रहते हैं जो परिस्थितियों में ढल जाते हैं और कुछ ऐसे रहते हैं जो परिस्थितियां अपने लिए बनाते हैं. कमाल का शॉट, दस्तक पे मस्तक दे दी थी वहां पर फील्डर के. गंगा माता गुंदोली को जय पाटिल गुंदोली ने ऑल द बेस्ट कहा है. स्कोर 7 रनों पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पर. पिछले मैच के मैन ऑफ द मैच भानुदास पाटिल आते ही सिक्सर लगा चुके हैं. संजय भानुदास को फिर से गेंद को उछाला, इस बार दबा फील्डर गेंद के नीचे, वो हो आगे निकल गए, हाथ मांड के आगे निकल गए और हाथों के ऊपर से गेंद चली गई. मिजच राज तरे ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है और कमेंट्री पैनल को वन शॉट का इशारा आया. गरीबी में आटा गीला, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है. अभी भी गवली सर हम कहेंगे कि रन बोर्ड पे है नहीं. अगदी बरोबर, कारण दुसरे षटक हे मार्गस्थाने, धाव संख्या 8. आणि मी तर म्हणेन की शिवमाता वर्ल्ड संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे, या संघाला जर आव्हान द्यायचं असेल तर किमान 35 प्लस ही धाव संख्या असणं गरजेचं आहे. यस, 35 और 40 के बीच में आपको देखना होगा क्योंकि भानुदास भी अच्छे गेंदबाज हैं, लेकिन अभी तक जो पड़ला है वो शिवमाता वर्ल्ड का भारी है. राइट आर्म ओवर द विकेट, फिर से खींच के मारा, फिर से मिस टाइम स्ट्रोक है, नो मैन्स लैंड में गेंद है, 1 रन बना है, मना किया लेकिन पहुंच गए अपने क्रीज में वापस बैट्समैन. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 9 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पे. आज देर रात का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं,
ओल्डी गोल्डी क्रिकेट, 7 तारीख को इसका ग्रैंड फिनाले, सिटी इमर्जिंग, तीनों फॉर्मेट 40+ के, सभी को मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं कि इसी तरह अच्छा क्रिकेट खेले और सबसे अच्छा खेल के मैच को जीतने। अब नाराज है गेंदबाज और कुल स्कोर 13 पे पहुंचा है। अब इत्मीनान थोड़ा महसूस किया होगा गुंदोली के कैप्टन ने। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, अच्छा ड्राइव, बहुत ही खूबसूरत शॉट गैप में, ओ हो उससे बढ़ के फील्डिंग, क्या क्रिकेट हो रहा है। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला था ऑफोली पे लेकर, लेकिन अपने दाई ओर जाकर 2 रन बचाते हुए अपने टीम के लिए। 2 ओवर की समाप्ति, रन बने 15, पलट वार किया है, इस ओवर में 14 रन आए। अगले 2 ओवर में क्या लक्ष्य रहेगा आज की रात के आखिरी मैच का, ये आपको सुनाएंगे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। धन्यवाद सिद्दीक भाभी। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3-15, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे। अतिशय चांगली सुरुवात श्रीमता वर्ल्ड संघाकडून, फक्त 15 धावा आहेत, आणि जर चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर 2 षटकांमध्ये किमान 20 पेक्षा जास्त धावा जमवणं हे गरजेचं असणार आहे गंगामाता गोंदवली संघाला। मित्रांनो, उद्या आमचं शेड्यूल जे आहे बरोबर 5 वाजता सुरू होईल। पहिला सामना ताडाळी विरुद्ध पोगाव, दुसरा सामना होईल पहिल्या फेरीतला तो पायगाव विरुद्ध वडगर, तिसरा सामना ओवळी विरुद्ध टेमगरपाडा, चौथा सामना काळे विरुद्ध पिंपळघर, त्यानंतर शेवटचा पहिल्या फेरीतला सामना होईल तो राहणा विरुद्ध धामणगाव। ताडाळी विरुद्ध पोगाव, ताडाळी आणि पोगाव संघाने बरोबर 5 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, कारण हा पहिला सामना होईल ताडाळी पोगाव। तर 3-15, तिसरं षटक हे मार्गस्थ नरेंद्र येते गोलंदाजी करण्यासाठी आणि भानदास खेळण्यासाठी सज्ज होते। नॉनस्टकर इनला उभा आहे विनोद, दोघांकडे मोठी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। नरेंद्र राईट आर्म राऊंड विकेट स्वीप केलेला आहे चेंडूला, गॅप मधून जेवढी सीमार ह्याच्या पलीकडे जातोय, 4 धावांसाठी चौकार। किती फलंदाज बाद झालेले आहेत काही फरक पडत नाही, भांडास आपला नैसर्गिक खेळ करताना दिसतोय। सुरुवातीपासून आक्रमण केलेलं आहे, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आपण पाहू शकता। रिप्ले मध्ये स्वीपचा फटका खेळला होता आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे केला होता, 4 धावांसाठी चौकार। धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 19, टीम मध्ये 19। देखिए भानुदास अभी भी बहुत अच्छी यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं। बालय मामा के खंदे समर्थक यतीश पपिया सेठ ने, यतीश पपिया सेठ भुईर ने गुंदोली टीम को ऑल द बेस्ट कहा, स्पेशली दीपक पाटिल को आपका हार्दिक स्वागत है। नरेंद्र राउंड विकेट गुंदाजी करतोय, हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा। एक अवांतर थांबले, धावसंख्या होते 20, एक मानसिक दबाव, बऱ्याचशा वेळेला जर मोठा फटका लागला चौकार किंवा षटकार लागला तर गोलंदाज थोडासा एक मानसिक दबाव निर्माण होतो। नरेंद्र पुन्हा एकदा स्वीपचा फटका, आता क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षक म्हणता येईल आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होणार आहे। 2 धावा पूर्ण होत आहेत, 2 धाव्यानं गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या होते 22। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे भानुदास, वन मैन आर्मी का रोल अदा कर रहे, फ्रंट फुट को बाहर निकाला था, स्वीप किया था कार्पेट के सारे। 14 धावांवर उकलते भानुदास, त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। नरेंद्र याला इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज धावबाद होण्याची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद।
चार फलंदाज बाद झाले, आता मध्ये खेळण्यासाठी जातोय अरविंद। 22 या संख्येवर चार फलंदाज बाद झाले आहेत। आपण मित्रांनो दोन संघामधील आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना पाहतोय, शिळूमाता वळ विरुद्ध गंगामाता गोंदवली। रेग्युलर 40 संघामधील ही लढत स्वर्गीय सुरेश जवळीकर चषक 2020 या स्पर्धेमधला हा 40+ संघामधील सामना। नरेंद्र याला फाईन ग्लान्स केलेला आहे, चलो डी फाईन लेग सी मारेषेकडे जातोय, क्षेत्रक्षे चेंडू पाठलाग करते मात्र अडवू शकणार नाही, चेंडू डीप फाईन लेग सी मारेषेच्या पलीकडे चौकार। क्या शॉट खेला है, मूड बना दिया इस शॉट ने, टर्निंग विद द कॉर्नर, बहुत ही फाइन ग्लांस किया था, ये देखिए क्या खूबसूरत शॉट है और गेंद फाइन लेग पे सड़कती हुई विकेट कीपर के बगल से गई है, चार रन, कमाल का शॉट। चौकार आणि धाव संख्या वेगाने वाढते, धाव संख्या झालेली आहे 26। तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते कारण तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि भानुदास खेळपट्टीवर आहे, अरविंद खेळपट्टीवर आहे आणि दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। 40+ 40 पर्यंत धावसंख्या पोहोचली तर मात्र एक चांगला सामना बघायला मिळू शकतो कारण हे विसरून चालणार नाही, शेलूमाता वर्ल्ड संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, जवळपास 6 ते 7 स्थानापर्यंत चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत। अजूनही षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे। नरेंद्र याला स्लॉग सीप आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सी मारेषेच्या बाहेर, षटकार। बॅटमध्ये निघाला हा दुसरा शेळा पाहू शकता आपण, स्लॉग शिपचा फटका आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सी मारेषेच्या बाहेर जातोय, एक दर्जेदार षटकार। 22 धावांवर भानुदास खेळतोय, त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार आणि आता मात्र एक चांगली धावसंख्या होते कारण धावसंख्या पोहोचते 32। अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे। अरविंद आणि भानुदास खेळपट्टीवर आहे, बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे। अनिल यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि उजव्याष्टीच्या बाहेर निघून गेलेला आहे, षटक पूर्ण होत आहे आणि 6 चेंडूंचाही खेळ शिल्लक राहिलेला आहे, धावसंख्या आहे 32। आता मात्र एक चांगली सरासरी भासते कारण 6 चेंडूमध्ये 10+ 10 पेक्षा जास्त धावा जमवल्या तर 40+ चांगलं लक्ष ठरू शकेल। बिलकुल, पहिली ओव्हर में 1 रन आया और पिछले दौड़ में 32 रन आए, इसलिए क्रिकेट में पहले भी कुछ भी कहना उचित नहीं रहता है और टेनिस क्रिकेट में वैसे भी मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है, एक अच्छा ओवर रनों का आया बल्लेबाजी हावी हो जाती है, एक अच्छा गेंदबाजी का ओवर आया बल्लेबाजों पे प्रेशर आ जाता है। नक्की भानुदास ने एंकर रोल के लिए विस्फोटक फलंदाज आतापर्यंत के लिए 2 षटकार आणि 2 चौकार मारले आहेत आणि आपल्या वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय। क्रीट पाटिल और प्लाव पाटिल ने गंगा माता गुंदोली को ऑल द बेस्ट कहा है, अब ऑल इज वेल इसलिए है कि अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं भानुदास। प्रवीण येतोय, प्रवीण येतोय अंतिम षटक घेऊन आणि आता मात्र खेळण्यासाठी प्रथमच अरविंद सज्ज होणार आहे, स्टेप आउट ठेवून खेळण्याचा प्रयत्न थोडासा पुढे आला होता खेळण्यासाठी आणि बॉडी लँग्वेजला बघूनच प्रवीण यांनी चेंडू हाताळला होता, थोडा शॉर्ट ठेवला होता त्यामुळे निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे, धावसंख्या थांबलेली आहे 32, 4 बाद 32। प्रवीण
हा चेंडू मात्र उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाइट बॉल. एक अमंतर थांबलटे धावसंख्या होती 33. अंतिम षटक चौथं षटक हे त्याने प्रवीण गोलंदाजी करतोय. यावर मात्र अराउंड असे खेचून मारलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. पाहू शकता रिप्ले मध्ये अराउंड अपस्टम्प खेचून मारला होता काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आता षटकाराने धावसंख्या मात्र वेगाने वाढते. धावसंख्या होते 39. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक किंवा दोन मोठे फटके जर लागले तर मात्र 45 प्लस एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. प्रवीण यावेळी डाऊन द ग्राउंडचा फटका चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 41. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव होती. त्यानंतर मात्र भांडस याने आक्रमण केलं होतं. आता मात्र अरविंद आक्रमण करतोय. प्रवीण यानंतर डाऊन द ग्राउंडचा फटका चेंडू हवेत आहे. झेल सुटतोय. फक्त एकच धाव घेतलेली आहे. स्ट्राइक स्वतःकडे ठेवलेली आहे भांदाशाने आणि शेवटचा चेंडू असावा. दोन चेंडूचा खेळ बाकी अजून. धावसंख्या झालेली आहे 42. फक्त दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. भांदास खेळपट्टीवर आहे. 22 धावनं खेळते भांदास. फक्त दोन क्षेत्रक्षे सिंगल वाचवण्यासाठी शॉर्ट थर्ड मॅन आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कवा. प्रवीण स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला जात आहे मात्र अपील पंच फेटाळून लावतायत आणि लेग बाईचा इशारा करताय. धावसंख्या होते 43. चेंडू आहे याला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 44 धावा झालेल्या आहेत आणि 45 धावांचं लक्ष. 45 टार्गेट इज द 45. 45 धावांचं लक्ष. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मित्रांनो. आपण जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय सुरेश जवळीकर चषक 2020 आणि या स्पर्धेमध्ये आज आपण रेग्युलर 40+ ऑल 40+ या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. ऑल 40+ चे संघ आज लढत देताना पाहतोय आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. गंगामाता गोंदवली संघाने 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आज सुरुवात चांगली झालेली होती गंगामाता गोंदवली संघाची मात्र
मध्या फळीचा भरोशाचा फलंदाज भांडास यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली. त्यानंतर अरविंद यांनी सुद्धा एक अतिशय चांगली फलंदाजी केली होती. दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळाली आणि एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. 45 धावांचं पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले हजारो प्रेक्षक या सर्वांचं, या स्पर्धेचे मुख्य आयोजक भरतजी देवळीकर, ॲडव्होकेट अनिलजी देवळीकर, हनुमानजी देवळीकर, त्याचबरोबर समीरजी तांगडे यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. धन्यवाद डॉक्टर गवली सर. 45 का लक्ष्य, पहले ओवर में सिर्फ एक रन आया था और उसके बाद क्या बल्लेबाजी हुई कुंदोली की टीम की तरफ से. दोनों अपना बीच मैदान पे आते हुए इस वक्त शेलू माता वल के मौसम अब बहुत ही सर्द हुआ है, लेकिन यहाँ तो गर्म बल्लेबाजी करना होगी वल को अगर मैच को जीतना है, और गर्म गेंदबाजी करना होगी अगर गुंदोली को मैच को जीतना है. मैंडेटरी पावर प्ले दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट रहेगा, क्योंकि शेलू माता वाल यहां से कोशिश करेंगी तेज रन बनाने की. जो आस्किंग रन रेट है, जयेश तांगड़ी बता रहे हैं कि 11.25 का आस्किंग रन रेट है. समय में कॉपरेट करें प्लीज. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे, फार महत्वाचं ठरणार आहे. आठवण करून दिली नक्कीच. खरं तर सुरुवातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मधल्या फळीमध्ये खेळायचे, पण न्यूझीलंडचा दौरा होता वाडेकर सर त्या ठिकाणी मॅनेजर होते, आणि त्यांना आग्रह धरला मास्टर ब्लास्टरने की मला सलामीला खेळायचं आहे. आणि पहिल्या सामन्यामध्ये संधी दिली आणि 49 चेंडूमध्ये 82 धावांची तुफानी खेळी केली होती. त्यानंतर मात्र मास्टर ब्लास्टर यांनी मागे वळून बघितलं नव्हतं. बिलकुल. 88वा वनडे अपना जब खेळ रहे थे गुजरात के सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम में, न्यूझीलंड के सामने उन्होंने शतक लगाया था और नॉन स्ट्राइक पे थे विनोद कांबळी. और गवली सर आपको याद होगा जेडपी चषक का, जब विनोद कांबळी को वही सवाल मैंने किया था कि आप नॉन स्ट्राइक पर थे, सचिन तेंदुलकर ने 200 रन बनाए, सारा देश झूम उठा है, विनोद कांबळी आपको कहां पा, अपने आप को कहां पा रहे. भूषण पाटील आणि बंड्या भाऊ यांनी गुंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. अजून तरी पिक्चर क्लिअर झालेला नाही, सुरुवात झालेली आहे. भूषण पाटील आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज संजय सामना करने जा रहे इंद्रपाल. इंद्रपाल पे बहुत कुछ डिपेंड है, पिछले मैच में 15 रन बनाए थे राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. इंद्रपाल पहली गेंद उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन पे नाप तोल के मारा हुआ सिक्सर, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई शेलू मातावल का. बहुत खूबसूरत शॉट, ओवर पिच गेंद और ठीक आंखों के नीचे लॉन्ग ऑन, बहुत वाइड था, सीधे ब्लेड से खेल दिया 6 रन. संजय पटकी हुई गेंद हुक शॉट, लेकिन टाइमिंग नहीं था और रन आउट का भी मौका था, वहां पर गेंद सीधी शॉर्ट स्क्वायर लेग पर गई थी. हालांकि हुक शॉट खेलना चाहते थे लेकिन कहीं ना कहीं गेंद की लाइन से हट नहीं पाए थे. 1 रन बनता हुआ 7 पे पहुंचा स्कोर. वन शॉट रन ही नहीं है क्योंकि पहले ही भाग गए थे. यस ये अंपायर हैं, उनकी नजर से बच नहीं पाए. एक बाउंस का इशारा. वन फॉर दी ओवर. एक बाउंसर आप कर चुके हैं राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. फिर से खेला हवा में, ओहो कलाबाजी खा ली थी वहां पर. 2 रन जरूर बने लेकिन बढ़िया एफर्ट
कपड़े गंदे हो भी गए तो क्या हुआ, सर्फ एक्सल है ना, दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ नौ पे पहुंचा है, लेकिन पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं। आज हमारे साथी कमेंटेटर टेनिस क्रिकेट डॉट इन के संदेश पाटिल का जन्मदिन शुरू हो चुका है, उनको ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। इस मरतबा ड्राइव किया सीधा कवस में, थ्रो पहुंचा अपील, वहां पर ओवर थ्रो हुआ है, बैकअप जब तक करते दो रन पूरे किए बैट्समैन ने। आपने देखा जब थ्रो आया तो ऑन साइड के जो तीनों खिलाड़ी थे वो जोर से चीख उठे। आज राजनोली के मशहूर क्रिकेटर रवि भामरे का भी जन्मदिन है, ऑर्गेनाइजिंग कमेटी उनको भी जन्मदिन के लिए शुभकामनाएं देती हुई। गेंदबाजी कर रहे संजय, ये मैच गर्म हो रहा है, 11 स्कोर, बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे, बीट हुए ऑफ स्टंप के बाहर, 11 विदाउट लॉस, जो आस्किंग रन रेट चाहिए उसको छू लिया है, लेकिन फर्क है कि ये मैंडेटरी पावर प्ले चल रहा है, जो लाजमी ओवर है वो चल रहा है। संजय मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट जा रहे, इस मरतबा बढ़िया फील्डिंग, विकेट कीपर ने गिर के पकड़ा, सबमरीन गेंद थी, काफी नीचे रही थी, पहला ओवर समाप्त हुआ, 11 रन बने, तीन ओवर में अब एग्जैक्टली 32 रन चाहिए, 34 रन चाहिए, 11.33 का आस्किंग रन रेट है, फील्डिंग तुरंत सजाना है क्योंकि मध्य रात्रि के 12:40 हुआ चाहते हैं। एक चांगली सुरुआत म्हणता येईल, पहिल्या षटकामध्ये कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये आणि एक 11 धावा आणि आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 11.25 आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही जवळपास आवश्यक धावगतीला स्पर्श केलेला आहे। आता मात्र उर्वरित जी तीन षटके आहेत, तीन षटकामध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे, शतरक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे। जे संदेश पाटील भिवंडीकर टेनिस क्रिकेट डॉट इन आणि समालोचक परिवाराचे आमचे सदस्य आहेत, त्यांचा वाढदिवस कारण 12:30 वाजलेले आहेत, नक्कीच संदेश पाटील भिवंडीकर आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। कॉमेंट्री पॅनलच्या वतीने आमच्या संपूर्ण ऑर्गनाइजिंग कमिटीच्या वतीने सुद्धा मी, त्याचबरोबर कॉमेंट्री पॅनलचा अध्यक्ष या नात्याने सुद्धा मी आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय। हॅपी बर्थडे संदेश पाटील भिवंडीकर। ये स्पर्धा जिस दिन शुरू हुई थी उसी दिन संदेश पाटिल ने आंखों देखा सुनाया था। कल निशांत पाटिल और डॉक्टर गवली सर के साथ जुड़ जाएंगे नैनेश्वर चिकने कमेंटेटर। 7 तारीख को ग्रैंड फिनाले देखना ना भूलिए। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए भानुदास, ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि भानुदास एक बहुत अच्छे गेंदबाज है। अच्छा ड्राइव, लॉन्ग ऑन मौजूद है, एक रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं और आउट हो गए, बल्ला अंदर नहीं आ पाया था, बहुत अच्छी पोजीशन में थे अंपायर, उंगली उठा दी और आउट हो गए बैट्समैन नरेंद्र। मैं
बैट्समैन मंगेश आए बल्लेबाजी को, जबकि सामना कर रहे हैं बैट्समैन इंद्रपाल। भानुदास इंद्रपाल के लिए अच्छा बैटल, फिर से बहुत ही खूबसूरत हाफ वॉली पे लेके कवर ड्राइव किया, डीप एक्स्ट्रा कवर में गेंद गई है, उसको उठाने में कामयाब हुए। इस मरतबा दो रन पूरे किए बैट्समैन ने, इन दो रनों से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 14 रन एक विकेट गंवाने के बाद, 14 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। नुदास अपनी टीम को कह रहे हैं कि शांति से रिलैक्स, क्योंकि शोर बहुत चल रहा है मैदान में। राइट आर्म ओवर द पे भानुदास, बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के करीब गेंद को रखा था, लेंथ बहुत अच्छी थी, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे इंद्रपाल, बीट हो गए ऑफ स्टंप के बाहर। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए कट किया गेंद को, बहुत बढ़िया फील्डिंग, गिर गए लेकिन गेंद के जाने नहीं दी उन्होंने, दो रन जरूर मिले। हालांकि बहुत लेट कट किया था और बहुत तेज निकल रही थी गेंद, ये देखिए कलाबाजी खा के उन्होंने गेंद को रोक दिया, लेट कट किया था, अच्छी फील्डिंग, पीछे जाती तो कोई भी खिलाड़ी नहीं था। दो रन से स्कोर आगे सरकता हुआ 16, बड़े स्ट्रोक की जरूरत शिलू माथावल को। बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, ऊपर खेल बैठे, अपने आप को फ्रंट फुट पे कमिट किया था, बल्ले के नीचे से गेंद चली गई, हिमसेल्फ यॉर्क। 13 गेंदे 29 रन, ये गेंद बहुत ही निर्णायक। सीधा ड्राइव पहले बाउंस पर, ठीक कमेंट्री बॉक्स पर, रिकोशेज हो गई 4 रन। बचाना चाहिए था, लेकिन क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं। 2 ओवर 20 रन एक विकेट, मैच बराबरी पर, 2 ओवर में 25 चाहिए, 9 विकेट है, लाइसेंस मिल गया रिस्क लेने का। फिर से मैं भरत देवलीकर साहब, अनिल देवलीकर साहब और समीर तांगड़ी ऑर्गेनाइजिंग कमेटी, निशांत पाटिल कमेंटेटर, जयेश तांगड़ी और सबसे बढ़ के मैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर का धन्यवाद करता हूं। आप सभी का धन्यवाद, आज यहां इस कप में मुझे बुलाया उसके लिए। कौन बनेगा आज की रात का विजेता, आपको पहुंचाएंगे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। धन्यवाद सिद्दीक भावे। 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे, धावसंख्या झालेली आहे 20 आणि ओव्हरी 2 षटके म्हणजे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे, कारण खेळपट्टीवर मंगेश खेळपट्टीवर आहे आणि इंद्रपाल दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। संघाचा कर्णधार प्रेमनाथ गोलंदाजीसाठी मार्गस्थ, प्रेमनाथ पुढे आला होता मात्र चेंडू थोडासा उजव्याष्टीचा बाहेर होता आणि फक्त एका धावर समाधान मानावं लागतंय। 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता, 21 धावा झालेल्या आहेत। प्रेमनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय, सामना करेल इंद्रपाल। यामध्ये स्लॉग शिफ्टचा फटका, डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार।
दहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. नक्कीच या सामन्यामध्ये बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. दहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. प्रेमनाथ क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर. अशा प्रकारे क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर चेंडू त्रिफळाची झालेला इंद्रपालने. आता मात्र नक्कीच असं वाटतं की संघर्ष बघायला मिळणार आहे. यापूर्वी पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर त्रिफळाजी आता मात्र खेळण्यासाठी येतोय संजय आणि मंगेश. असं वाटत की इंद्रपाल आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय, पण मात्र प्रेमनाथ यांनी अप्रतिम चेंडू हाताळला आणि इंद्रपाल बात करण्यात यश आले. आता मध्ये खेळण्यासाठी संजय येतोय. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. या षटकातले 3 चेंडू फार महत्वाचे ठरणार आहेत, कारण 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारे बदल नाही, 2 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, त्यामध्ये एक शॉर्ट थर्डमॅन किशोर म्हात्रे आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण आहे. प्रेमनाथ राईट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला उजव्याच्या बाहेरनं. द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न संजय यांचा. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. होऊ शकता पण कशा प्रकारे चेंडू हाताळलेला आहे. द्विधा मनस्थिती, छोड द्या जाय या मार द्या जाय. यावर मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू जातोय तो डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी हाताळतोय प्रेमनाथ या षटकामध्ये. चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय प्रेमनाथ यास. आता मात्र 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मात्र ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका लागला तर शेवटच्या षटकामध्ये एक रंगत बघायला मिळेल. आणि मंगेश खेळपट्टीवर, मंगेशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. प्रेमनाथ याला डाऊन द ग्राउंडचा फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. फक्त एकाच धावर समाधान. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी षटकामध्ये. चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना प्रेमनाथ. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आता जिंकण्यासाठी मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आज मी खूपच आभार व्यक्त करणार आहे ते माझे परम मित्र व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाद सिद्दीकजी भाबेकरण. आपला बहुमूल्यसा वेळ देऊन, खरं तर व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा आज या स्पर्धेसाठी स्वर्गीय सुरेश जवळीकर चषक 2020 साठी आपला बहुमूल्य वेळ देऊन आपला सुमधुर आवाज त्यांनी प्रेक्षकांना पोहोचवलेला आहे. त्याबद्दल त्यांचा ऑर्गनाइजिंग कमिटी भरतजी देवळीकर, ऍडव्होकेट अनिलजी देवळीकर, त्याचबरोबर समीर तांगडी यांच्याकडून त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसंच आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने सुद्धा त्यांचा खूप खूप आभार. सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये. याचं कारण चेंडूमाता वर्ल्ड संघाचे दोन्ही जे फलंदाज आहेत दोघांकडेही मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कारण मंगेश खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर संजय खेळपट्टीवर आहे, त्यामुळे सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज धीरज म्हात्रे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमा, 2 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. याला मात्र लिव्हिंग आहे, चेंडू हवेत आहे.
आणि याच बरोबर मंगेशाचे खेळ संपुष्टात. ओंकार मात्र एक गुंदवली आणि खास करून गंगामाता गुंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आणि खास करून त्यांनी सांगितलं जय आणि विरूची जोडी आज जमलेली आहे, खूप खूप अभिनंदन, मी आभार व्यक्त करतोय ओंकार मात्रे. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे मात्र झेलवण्यासारखी संभावना नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. ओंकार मात्रे खरं तर तुम्हा सर्वांचं हे प्रेम आहे. तुम्ही जे म्हटलेले की जय आणि विरूची जोडी आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओंकार मध्ये तुमचं मी खूप खूप आभार व्यक्त आणि त्याचबरोबर आपल्या शुभेच्छा पोहोचतो गंगामाता गोंदवली संघाकडे. आपलं हार्दिक स्वागत. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र अराउंड दी लेग त्रिफलाचित गुंदवलीचे माजी कर्णधार संजय म्हात्रे यांचा सुद्धा आज बर्थडे सुरू झालेला आहे. संजय म्हात्रे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अरंगण कमिटीच्या वतीने, तसेच आमच्या कॉमेंट्री पक्षावतीने सुद्धा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, हॅपी बर्थडे संजय म्हात्रे. आता मात्र तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. म्हणजे तिन्ही चेंडूला हवाई यात्रा. यावेळेला पुन्हा मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आणि याच बरोबर जीवनदान मिळतंय, पण काही फरक पडणार नाहीये कारण आता दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी हाताळतोय, खास करून स्लॉगर मध्ये दोघांची गोलंदाजी अतिशय चांगली बघायला मिळाली, प्रेमनाथ त्यानंतर धीरज. धीरज म्हात्रे याला मात्र लॉफ केलेला आहे चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून, 6 धावांसाठी षटकार. मात्र थोडासा उशीर झालेला आहे. खर तर अशा प्रकारची फटकेबाजी दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये व्हायला हवी होती. आता एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने ठरवलं तर 10 धावा देऊ शकतो. एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एका चेंडूमध्ये 13 धावा सुद्धा होऊ शकतात. चौदा धावा सुद्धा तालुका क्रिकेटमध्ये झालेले आहेत एका चेंडूमध्ये. धीरज मातेच लक्ष आहे फील्ड पोझिशन कडे. वा हे महत्वाचं आहे. आणि याच बरोबर गंगामाता गोंदवली संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन गंगामाता गोंदवली, अभिनंदन धीरज म्हात्रे, अभिनंदन प्रेमनाथ, अभिनंदन किशोर म्हात्रे, विनोद म्हात्रे, भानदास आणि हार्ड लक, हार्ड लक शिलुमाता वर्ल्ड, हार्ड लक मंगेश, हार्ड लक इंद्रपाल, हार्ड लक संजय.